एका हाताने खांद्यावर शाल काढली तनाजी मालुसरे रक्तबंबाळ हाताला शाल गुंडाळत आहे तनाजी मालुसरे मर्द मराठा होता एका हाताने युद्ध करता 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 नाना प्रकारच्या योद्ध्यांना वीरगतीला प्राप्त केलं पण तनाजी मालुसरे कधी मागे सरले नाहीत का कारण तो मर्द मराठा होता भागुबाई सरकार जुना कारणांगण सोडून जातो सर्वांनी जर असा विचार केला असता तर हे स्वराज्य आपल्याला प्राप्त झालं नसतं तनाजी मालुसरे युद्ध करता 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 वीरगतीला प्राप्त झाला रक्तबंभाळ शरीर पण बगरे तो मर्द मराठा होता मागे सरला नाही बरं पण भगवान अर्जुन म्हणतात मी यांना नाही मारणार रे मी यांना मारणार नाही देव म्हणतात तू जरी यांना मारणार नाही कुणी माझे मोठे वडील आहेत कुणी चुलते आहेत कुणी माझे मोठे भाऊ आहे कुणी लहाने भाऊ आहे इष्टेट करता एकमेकांना मारावं का रे भगवान गोपाल कृष्ण सांगतात अर्जुना तुम्ही जरी यांना मारणार नाही पण हे तुम्हाला सोडणार नाही पुन्हा युद्ध जुंपलं युद्ध करता करता अनेकांचा कुणाचा हात कुठं आहे कुणाचा धड कुठं आहे कुणाचं शिर कुठं आहे कुणाचा पाय कुठं आहे कुणाचं डोकं कुठं आहे एवढ्यामध्ये युद्ध करता 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 एकुणता एक अभिमन्या बरोबर चक्रव्यूहामध्ये फसला जिनरथाने रात मारली भगवंताने त्याला सुद्धा प्रेमदान दिलं बरोबर त्यालाही प्रेमदान दिलं युद्ध करता 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 कौरवांच्या बाजूचे योद्धे 99 योद्धे मरण पावले 99 कौरव संपलेत 99 युद्धामध्ये ज्याच्या बाजूला जगाचा मालक पण पांडव पाच होते सज्जनांनो पण एकही पांडव मरण पावला नाही करायचा विचार यांनी फक्त विश्वाच्या मालकाला मागितलं विश्वाच्या मालकाला कधी सोडलं नाही बरं त्रास झाला यांना पण शेवट मात्र गोड झाला सज्जनांनो जगाचा मालक नाना प्रकारचे संकट आले त्या संकटामध्ये जगाचा मालक प्रत्येक क्षणाला या पांडवांच्या हस्तावर राहला राहता 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 आज 99 लेखर मरण पावले धृतराष्ट्राच्या समोर आणि घडलेलं महाभारताचं युद्ध रणांगणावरचं कुरुक्षेत्रावरील वातावरण संजय आंधळ्या धृतराष्ट्राला घरी सांगायचा बाबा 99 लेखर मरण पावले तुमचे 99 काही हरकत नाही पांडवांचे किती गेले संजय डोळे बंद करायचे आणि संजय सांगायचा एकही गेला नाही याला म्हणतात देव बर फार दयाळू आहे बर का भगवान भगवंताला विसरू नका जीवनामध्ये पैसा कमी अधिक होत राहील सुख दुःख दोन गोष्टी होत राहतील पण भगवंताचे उपकार मान्य करत चला बर का जीवनामध्ये एकुणता एक 100 कौरव जिवंत राहिला त्याचं नाव दुर्योधन रक्ताच्या थारुळ्यामध्ये दुर्योधन पडलेला आहे पण प्राण जात नाही आता युद्ध शांत झालं जणू काही विश्वाच्या मालकाने गोपाल कृष्णाने पृथ्वीला रक्तस्नान करवलं रक्तस्नान चिखल झाला कुरुक्षेत्रावर रक्तांचा सडा पडला कुणाचा हात कुठं आहे कुणाचा धड कुठं आहे अनेक स्त्रियांचे कुंकू पुसल्या गेले कितीतरी लेकर अनाथ झाले सज्जनांना कुरुक्षेत्रावर आणि हे कुरुक्षेत्रावरील महाभारती युद्ध पाहण्याकरता अश्वस्थामे आला अश्वस्थामे आला आणि अश्वस्थामे कोणाचा मुलगा द्रोणाचार्यांचा मुलगा हे युद्ध पाहण्याकरता आला रणांगणावर कुणाचा हात कुठं आहे कुणाचा धड कुठं आहे कुणाचा शिर कुठं आहे कुणाचा पाय कुठं आहे रक्ताचा चिखल आहे कुरुक्षेत्रावर महाराज चालत गेले तिथपर्यंत अश्वस्थामा गेला अश्वस्थामाला अख्ख्या रणांगणामध्ये फक्त एक आवाज यायचा आई आई
आई अश्वत्थामेने आवाजाचा वेध घेतला बरं का वेध घेतला आणि त्या आवाजाच्या दिशेला तितपर्यंत अश्वत्थामा गेलं तर पाहलं अश्वत्थामा रक्ताच्या थारोड्यात पडलेला आहे बरं रडत आहे माफ करा दुर्योधन रक्ताच्या थारोड्यात पडला अश्वत्थामा पाहत आहे मित्रा काय अवस्था केली रे काय अवस्था केली मान उचलली ना आपल्या मांडीवर ठेवली डोक्यावर ना हात फिरवला दुर्योधनाच्या अश्वत्थामाने विचारलं अश्वत्थामा म्हणतोय दुर्योधना काय केलं रे काय केलं काय रडतोय स्वतःच्या उपरण्याने अश्वत्थामा दुर्योधनाचे अश्रु पुसत आहे अश्वत्थामा म्हणतो काय अवस्था केली काय रडतो दुर्योधन म्हणतो नग्नात तलवारी प्रमाणे मृत्यू माझ्या डोक्यावर डगमगत आहे याचा मला वाईट नाही वाटत अश्वत्थामा काही क्षणांनी मृत्यू माझ्या गळ्यामध्ये वरमाला घालणार आहे त्याचा मला वाईट नाही वाटत रे मग काय रडतो रे दुर्योधन काय रडतो माझे 99 भाऊ मरण पावले याचाही मला वाईट वाटत नाही अश्वत्थामा मग काय रडतो वाईट या गोष्टीचं वाटते गळ्या पांडवांच्या बाजूचा एकही मारल्या गेला नाही रे एकही मारल्या गेला नाही आपल्या मधला दुर्योधन अजून जिवंतच आहे बरं का आपल्या मधला दुर्योधन नाही मेला प्रत्येकानं घरी गेले की आपापले पेपर तपासून पा आपल्याही मधला दुर्योधन नाही गेला लोकांचं जर वाईट झालं ना तर आम्हाला आजही आनंद वाटतो बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं लोक एखादी गाडी जर ऍक्सिडेंट होऊन कोणी जर पडलं खाली मोटरसायकल वाला पाहायला हजार गाड्या थांबतात पहिले विचारतात किती लागलं मुळमाळ झालं काय पण उचलत कोणीच बरं नाही हो एखाद्याचा गोरगरीबाचा लेकरू मिरीट लिस्टला पास होऊ द्या बरं अव्वल नंबरामध्ये येऊ द्या त्याचा पेपरात फोटो येऊ द्या लोक रात्र रात्र भर झोपत नाही त्याचं पास झालंच तसं गरीब आहे ना तो पैसा नाही ना त्याच्याकडे त्याचं कसं काय जमलं बा एवढं कसं काय जमलं त्याचं अरे बाबा त्याचं अव्वल पास झालं होऊ दे रे तुझं नापास झालं ना आपलं नापास झालं त्याचा आज दुःख नाही समाजाला दुसऱ्यातलं पास झालं याचं दुःख आहे बरं एका जणाला 25 लाखाची लॉटरी लागली किती लाखाची 25 लाखाची लॉटरी लागली आणि त्याचा शेजारी आमच्या भागवतात नाचत आला ज्याला लागली तो नाही आला नातं ज्याला लागली त्याचा शेजारी आला नातं भागवता मी म्हटलं बा काय झालं याला मी विचारलं म्हटलं का कसं काय का नाचताय म्हणे महाराज आपल्या शेजाऱ्याला 25 लाखाची लॉटरी लागली 25 लाखाची म्हटलं मग त्याच्यात तुमचा काय फायदा तुम्ही का नाचता तुम्हाला 50 लाख देते का तो म्हण नाही पण त्याचं तिकीट हरपलं ना माग गेला का आपल्यातला दुर्योधन आपला दुर्योधन जागा काय एक जण तर माझ्या चालू भागवतात उभा राहिला एक म्हटलं का काय झालं म्हणे पोट दुखते महाराज म्हटलं पोट दुखते दवाखान्यात जा गेलो म्हणे महाराज म्हटलं मेडिसिन व्यवस्थित घ्या तो म्हणे मेडिसिनही घेतलं महाराज म्हटलं मग म्हणे राहिलं नाही म्हटलं मग रामदेव बाबा कर तो म्हणे रामदेव बाबा केला म्हणे महाराज तरी राहिलं नाही हे आमचे गजानन महाराज म्हणत महाराज त्यांना विचारा पोट कधीपासून दुखते म्हटलं कधीपासून दुखते हो तुमचं पोट तो म्हणे ज्या दिवसपासून शेजारच्यानं दोन एकर शेजारचं इकत घेतलं त्या दिवसपासून दुखते बशीन पोट हे नाही बसत म्हणजे याचा अर्थ आमच्या मधला दुर्योधन आजही जिवंत आहे अरे स्वतःच्या 99 भाऊ रणांगणामध्ये मरण पावले पण दुःख नाहीये तर पांडवांच्या बाजूचा एकही योद्धा मरण पावला नाही याच्याकरता मात्र दुःख आहे अश्वत्थाम्याला शपथ घ्यायला लावली अश्वत्थामा हातामध्ये पाणी अभिमंत्रित केलं वचन दे मला उद्या सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत एक तर पांडव मारल्या जातील एक तर तू तरी शपथ घेतली मी अग्निकाष्ठा घेणार निक्षत्रिय पांडवी पृथ्वी करणार भगवंताने डोळे उघडले भगवंताला कळला तर अश्वत्थामा नावाचं संकट येणार आहे अश्वत्थामा नावाचं संकट येणार काय करावं भगवंताने द्रौपदीला आणि पांडवांना सोबत घेतला आणि सांगितलं चला माझ्यासोबत इथं राहू नका पण द्रौपदीच्या 5 मुलांनी
आणि एकुणता एक भाऊ द्रौपद्रुम्य त्याने नाही ऐकलं. हे स्वतःच्या त्या कुटियेमध्ये झोपेमध्ये आहे, अंगावर डोक्यावर पांघरून ओढलेलं आहे. द्रौपदीला विश्वाचा मालक जगाचा मायबाप पांडुरंग परमात्मा सोबत घेऊन गेला आणि पाच पांडवांना सोबत घेऊन गेला. अश्वत्थामाने शपथ घेतली, दिलेलं वचन दुर्योधनाला पूर्ण करण्याकरता अश्वत्थामा कुटियेमध्ये आला. पाच लेकरं सव्वा द्रौपद्रुम्य द्रौपदीचा भाऊ झोपीमध्ये ठार मारले. लहान लहान चिमुकले लेकर मारले, लहान लहान लेकर मरण पावले. वाईट वाटलं, देवाला कळलं हा बाल हत्यारा आहे, हा बाल हत्यारा आहे. पण द्रौपदी म्हणते भगवान, भगवंताचे पाय धरले तर भगवान, ज्या ज्या वेळेला तुम्ही माझ्या सोबत होते त्या त्या वेळेस मला अति आनंद वाटला, पण तुम्ही माझ्या सोबत असताना मला दुःख कधी वाटलं नाही. पण आज माझं मन रमत नाही, मला माझ्या लेकरांपर्यंत घेऊन चला, माझ्या लेकरांपर्यंत घेऊन चला. पाहलं तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाच लेकरं एकुणता एक भाऊ पडलेला आहे. टावो फोडून रडत आहे द्रौपदी. हा अश्वत्थामा रणांगणावर ही गोड बातमी सांगायला गेला, पण तिथं दुर्योधनही संपलेला होता कुरुक्षेत्रावर. अर्जुन चौथाळला, अर्जुनाने विचारलं भगवान कोण आहे हा बाल हत्यारा. भगवंताने डोळे उघडले आणि सांगितलं हा अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा अश्वत्थामाचं नाव घेतलं तसा अर्जुन धावत गेला. अश्वत्थामाचे केस पकडले, द्रौपदीच्या जवळ उभा केला. द्रौपदी, हे द्रौपदी बोल, याचं काय करायचं? आणलं याला पकडून, काय करायचं ग याच? छोड दिया जाय कि मार दिया जाय? काय करायचं ग याच? सोडायचं का मारायचं? पण तिला द्रौपदी म्हणतात जिचे पाच लेकरं एकुणता एक भाऊ मारला त्या इथं अंतकरण आहे. काय म्हणावं त्या द्रौपदीनं? सोडा म्हणावं का मारा म्हणावं? ती आपल्या बायासारखी नव्हती, ती द्रौपदी होती, भगवंताची बहीण द्रौपदी. द्रौपदी म्हणते ना सोडा त्याला, सोडा त्याला. का सोडायचं ग? कारण हा याच्या आईला एकटा आहे आणि याला जर मारलं तर ब्रह्महत्येचं पातक घडेल. ब्रह्महत्येचं बर, ब्रह्महत्येचं पातक घडेल. कसं महाराज? कारण हा तुमच्या द्रोणाचार्य गुरूंचा मुलगा आहे, अपमान केला त्याचा अपमान. सोडलं महाराजांनी डोळे बंद केले. महाराज म्हणतात वा, याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात परमार्थ. जिचे पाच लेकर मारले आणि एकुणता एक भाऊ मारला तरी ती द्रौपदी म्हणते सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला. महाराजांनी त्या द्रौपदीचं श्रीमद भागवत कथेमध्ये तोंड भरून घवघवीत वर्णन केलं. वाम स्वभाव, वाम स्वभाव, वाम स्वभाव. काय गोड स्वभाव आहे या स्त्रीचा. असं म्हणतात आपल्याला दुःख किती आहे, या दुःखाच्या पलीकडे आपलं दुःख विसरून जी दुसऱ्याच्या दुःखात आणि सुखात सहभागी होते त्याला म्हणावं स्नेहान, त्याला म्हणावं स्त्री, त्याला म्हणावं वैराग्य, त्याला म्हणावं परमार्थ. वाम स्वभाव, सोडा त्याला, सोडा त्याला. द्रौपदी म्हणते सोडा त्याला, नका मारू. अपमान केला त्याचा अपमान, कुणाचा? अश्वत्थाम्याचा. पण अपमान मरणापेक्षा वाईट आहे बरं का? अपमान मरणासारखा जाईन. अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा म्हणाला ठीक आहे मी याचा बदला घ्यायला आल्याशिवाय राहणार नाही. निघून गेला अश्वत्थामा कालांतराने. द्रौपदीच्या स्वभावाचं वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये आलं का? जिचे पाच मुलं मारले एकुणता एक भाऊ मारला. ती द्रौपदी म्हणते त्याला सोडून द्या, मारू नका, सोडून द्या, मारू नका. वाम स्वभाव, वाम स्वभाव, वाम स्वभाव. काय स्वभाव आहे? हे स्त्री पतिव्रता धर्माचं पालन करत होती द्रौपदी. आणि तिचं वर्णन आलेलं आहे बरं का? द्रौपदीचं. द्रौपदीच्या मनासारखं मन नव्हतं, द्रौपदीच्या प्रेमासारखं प्रेम नव्हतं, द्रौपदीच्या परमार्थासारखा परमार्थ नव्हता, द्रौपदीच्या वैराग्यासारखं वैराग्य नव्हतं, द्रौपदीच्या त्यागासारखा त्याग नव्हता. या स्त्रीचं वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये आलेलं आहे. असं म्हणतात उठता क्षणी जर या स्त्रियांचं नाव घेतलं, द्रौपदीचं नाव घेतलं तर महापातके नाशन केलेल्या कर्माचा
पापाचा नाश होतो कोणकोणत्या स्त्रिया अहिल्या द्रौपदी कुंती सीता तथा तारा अहिल्या द्रौपदी कुंती सीता तथा तारा या पाच स्त्रियांचं जर नाव घेतलं तर महापातके नाशनम केलेल्या पापाचा नाश होतो दिवस भरत बरं हा एक जण म्हणे महाराज आम्हाला आठवणार नाही मला असं वाटलं मग हा लिहून घेते पुन्हा सांगा म्हणे एकदा महाराज मी पुन्हा सांगितलं अहिल्या द्रौपदी कुंती सीता तथा तारा तो म्हणे काही करा महाराज आमच्या घरचीचं नाव याच्या धरा तो म्हणे काही करा महाराज पाच नावात आहे तसकिने म्हणे महाराज याच्यात एक आपल्याही घरचं द्या म्हणे टाकून म्हटलं तुझी कशाला अंतर इथं कटकट राहू देणं म्हटलं बरी येईन तुझ्या जवळ बरं का या पाच स्त्रियांचं जर नाव घेतलं हिचा स्वभाव द्रौपदी म्हणजे परमार्थ प्रतीक द्रौपदी बरं का द्रौपदी आहे तरी काय द्रौपदी म्हणजे प्रेम आहे प्रेम आपलं दुःख जिने बाजूला सारलं इतरांच्या सुखात दुःखात सहभागी झाली तिला म्हणतात ज्ञान त्याला म्हणतात वैराग्य त्याला म्हणतात पुरुषार्थ हा शास्त्राचा नियम तर असा आहे सज्जनांनो तुम्हाला जर कुणाचं चांगलं करता येत नसेल तर अजिबात करू नका पण कुणाचं वाईट करू नका बरं का कुणाचं वाईट करण्याचा आपल्याला अधिकार तुम्हाला हसवता नसेल येत ना कुणाला अजिबात हसवू नका पण कुणाला रडवण्यासारखा मूर्खपणा करू नका तुम्हाला वाटते का आमचं चांगलं व्हावं वाटते आमचं चांगलं व्हावं हो महाराज तर महाराज म्हणतात कोणाचा आत्मा दुखवू नका बाकी काही करू नका तुम्हाला वाटते का आमच्यावर जगाने प्रेम करावं हो महाराज कारण हा जमाना महाराज म्हणतात कदा न रहा है कदा न रहेगा कारण हे आपलं राहणार नाही वाटते आमचं चांगलं व्हावं हो महाराज मग फक्त एक काम करा द्रौपदी सारखं नहीं चाहिए दिल दुखा रखी से।